नागपूरमधल्या रामचुला हिट अँड रन प्रकरणी नवा व्हिडिओ आता समोर आला. आरोपी कार चालक मद्यपान करून आल्याचं उघड झालं. दारूच्या नशेत महिलेनं दोघांना चिरडलं. दुर्घटनेनंतर आरोपी ऋतिका मालू फरार झाली. तर नागपुरातल्या रामझुला हिट अँड रन प्रकरणी आता एक नवा व्हिडिओ समोर आला. आरोपी कार चालक मद्यपान करून आल्याचं उघड झालं. दारूच्या नशेत महिलेनं दोघांना चिरडलं. दुर्घटनेनंतर आरोपी ऋतिका मालू आता फरार झाली. हिट अँड रन प्रकरणातला हा नवा व्हिडिओ आता समोर आला. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून. अमर, आता नवा व्हिडिओ समोर आला, या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतं आणि आता काय कारवाई केली जाते? जिल्ह्यावर जे हिट अँड रन प्रकरण घडलं होतं त्याचा हा नवा व्हिडिओ आहे. तब्बल 100 दिवसांनी समोर आला आहे. याच्यात ते दिसत आहे की जे दोन तरुण मेले मृत झाले होते त्या अपघातामध्ये, ते त्या रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले दिसतात आहे. आणि ऋतिका मालू आणि त्यांची कार तिथे ते रामझुल्यावर दिसत आहे. एकूणच या नव्या व्हिडिओमुळे पोलिसांना पण बराच मोठा सबळ पुरावा सुद्धा समोर आलेला आहे. आणि सध्या या प्रकरणी ऋतिका मालू फरार आहे आणि पोलीस सुद्धा तिचा शोध घेत आहे. नक्कीच अमर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर दारूच्या नशेत महिलेनं दोघांना चिरडलं होतं या प्रकरणी आता एक नवीन व्हिडिओ समोर आला. दुर्घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. या नवीन व्हिडिओमुळे आता पोलिसांना देखील सबळ पुरावा मिळाल्याचं बोललं जाते. त्यामुळे आता नेमकी कशा पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं महत्वाचं. दारूच्या नशेत महिलेनं दोघांना चिरडलं होतं. दुर्घटनेनंतर आरोपी ऋतिका मालू फरार झाली. या प्रकरणी आता एक नवीन व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना आता तपास करण्यास मदत मिळणार आहे.